मित्रांनो, हत्ती आणि मुंगी यांची गोष्ट तुम्हाला माहीतच असेल। त्यांना एवढ्या हत्तीवर इवलीशी मुंगी भारी पडली होती, तीच स्थिती संपूर्ण जगाची आज झालेली आहे। 2019 डिसेंबरमध्ये चीनमध्ये उदयास आलेला हा कोरोना व्हायरस महाराष्ट्र व भारतासह संपूर्ण जगाला यांनी हादरवून सोडलेले आहे। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे 25 मार्च 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसाधारण जनतेला अन्नधान्याचा तुटवडा पडू नये यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने मिळून कठोर पाऊल उचललेले आहेत। 80 करोडपेक्षा जास्त कार्डधारकांना मिळेल समोरील 3 महिन्याचे राशन। तुम्हाला आत्तापर्यंत जे काही राशन मिळत होते त्या व्यतिरिक्त हे मोफत राशन असेल। यासोबतच इतर जीवनावश्यक वस्तूसुद्धा मिळण्याची शक्यता आहे। यात प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ किंवा गहू व प्रति परिवार 1 किलो डाळ मोफत देणार आहेत। ही घोषणा सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेली आहे। सध्यास्थितीत सरकारकडे भारतीय खाद्य निगममधील गोडाऊनमध्ये 584.9 लाख टन अन्नसाठा आहे। यात 309.7 लाख टन तांदूळ तर 275.2 लाख टन गहू याचा समावेश आहे। तर मित्रांनो, राशन संबंधीचा GR सुद्धा आलेला आहे आणि याचा फायदा सर्वसाधारण जनतेला नक्कीच होईल। दैनंदिन काम केल्याखेरीज ज्यांचं उदरनिर्वाह चालत नाही अशा लोकांसाठी हे वरदानच ठरेल। या लॉकडाऊनच्या काळातसुद्धा तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या व्यक्तींना मदत कराल अशी आशा व्यक्त करतोय। आज स्थिती सेल्फी काढून हिरो बनण्याची नाही तर समाजासाठी समाजहित जोपासण्याची आहे। जो राशन संबंधीचा GR आलेला आहे त्यामध्ये POS मशनीवर देखील पुढील 3 महिन्यांसाठी म्हणजेच मार्च एप्रिल मे व जून 2020 साठीच्या अन्नधान्याचे एकत्रित नियतन उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यामध्ये अंत्योदय म्हणजे अत्यंत गरीब कुटुंब असलेले, BPL दारिद्र्यरेषेखालील आणि APL म्हणजेच दारिद्र्यरेषेवरील या 3 कार्डधारकांचा समावेश असेल। तसेच समाजामध्ये जे काही गरजू व्यक्ती आहेत ज्यांना राशनचा लाभ मिळत नाही त्याच्यासाठी शासनाने काही विशेष उपक्रमसुद्धा राबवलेले आहेत। ज्यांचे नाव राशन कार्डवर नाहीत किंवा जे बाहेरून आलेले आहेत त्यांनी ते ज्या क्षेत्रात आहेत तिथल्या तहसीलला हा फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा स्वतः नेऊन द्यायचा आहे किंवा पाठवायचा आहे। यामुळे काय होईल की समोरील 3 महिन्याचा तुम्हाला राशन मोफतमध्ये दिला जाईल। यामुळे सर्व जनतेला राशन मिळेल आणि या लॉकडाऊनच्या काळात त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी त्यांना मदत मिळेल। तर अशा प्रकारे शासकीय नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करा व शासनाला सहकार्य करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।